भाजप शिंदे गटाला धक्का देत बाप लेकीने धरला ठेका। एकनाथ खडसेंनी 25 वर्षापासूनचा बोदवडचा गड पुन्हा राखला। नमस्कार। बोदवड बाजार समितीचा गड कायम राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना यश आलं आहे। बोदवड बाजार समितीवरील 18 पैकी 17 जागांवर एकनाथ खडसे यांच्या महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनलने विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली आहे। भाजप शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। गेल्या 25 वर्षापासून बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सत्ता राखण्यात खडसे यांना मोठं यश आलं आहे। यानंतर एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी मिरवणुकीत ठेका धरला। बोदवड बाजार समिती येथे भाजप शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांचे शेतकरी परिवर्तन पॅनल, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळ लढत झाली। यात खडसेंच्या पॅनलने आघाडी मिळवत वर्चस्व सिद्ध केलं आहे। बोदवड बाजार समितीवर गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे वर्चस्व कायम आहे। भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही एकनाथ खडसे यांचा प्रभाव कायम असल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे। मोठ्या फरकाने महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांच्या पॅनलला पराभव करत धूळ चारली आहे। दरम्यान मुक्ताईनगर, वरणगाव आणि बोदवड अशा 3 तालुक्यांमधून ही बोदवड येथील बाजार समिती आहे। या बाजार समितीवर सुरुवातीपासूनच म्हणजेच 25 वर्षापासून एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे। एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांची या बाजार समितीवर एक हाती सत्ता होती। त्यानंतर एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत गेले। अशा प्रकारे संघर्षाच्या काळात देखील एकनाथ खडसेंनी आपला गड शाबूत ठेवण्यात यशस्वी झाले असल्याचं बोललं जात आहे।